एका सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती पुढे जाते, एक सर्वसाधारण व्यक्ती पुढे जाते, पुढे जाऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करते, एवढंच नाही तर लाखो मन जिंकून घेते, अशा एका व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करणार आहोत. एक असं व्यक्तिमत्व जे सर्वसामान्य कर्मचाऱ्यापासून मोठमोठ्या अधिकाऱ्यांना किंवा सत्ताधाऱ्यांनासुद्धा हवं असं वाटणार. एक असं व्यक्तिमत्व जे विरोधकांनासुद्धा आपलंसं करणार. विरोधकांना कधी आम्ही तुमच्यापासून लांब आहोत, मी तुमच्यापासून लांब आहे, याची जाणीव कधी करून दिली नाही. एक असं व्यक्तिमत्व जे अशासकीय समित्यांमध्ये कुणबी आगरी समाजातील लोक दिसली पाहिजेत, त्यांनासुद्धा ती संधी मिळाली पाहिजे, असं आपल्या आरक्षित आदिवासी बंधूंना प्रेमाने समजावून सांगणार. नमस्कार, मी मयूर भागडे, माझा जिल्हा माझी माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय दौलतजी दरोडा साहेब. नमस्कार. नमस्कार. खरंच एक ट्रेंड चालू आहे आता सध्या की जो उमेदवार असतो, जो नेता असतो, त्या शिक्षण विचारलं जातं. तुमचं शिक्षण काय? मी पदवीधर आहे, कलाशाखेचा पदवीधर आहे. 1994 माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. शाळेत असताना, 12वीला असताना माझं लग्न झालं आणि लग्न होऊनसुद्धा मी शाळेमध्ये शिकत राहिलो. SB कॉलेज शहापूरला शिकलो आणि मी पदवी पास आहे, म्हणजे पदवीधर आहे. असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही प्रथम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी गेला होतात, मग त्यांनी डायरेक्ट आमदारकीची उमेदवारी दिली, हे खरं आहे का? हे खरं आहे. मी माननीय आमच्या तालुक्यातले नेते माननीय अवसरे सर, जगे सर, माननीय शंकरजी खाडे साहेब हे मला माननीय दिघे साहेबांकडे घेऊन गेले. दिघे साहेबांना मी सांगत होतं की मला हे राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाही, मला एखादी नोकरी जर चांगली मिळाली तर माझं करिअर मी त्याच्यात घडवेन. परंतु त्यांच्या मनात वेगळं होतं, त्यांनी माझे भविष्य कदाचित बघितलं असेल. तर ह्या माणसाला जर आपण पुढे केलं तर निश्चितपणे शहापूर मतदारसंघामध्ये जे काही वर्चस्व होतं इतर पक्षाचं ते संतुष्टात येईल आणि शिवसेनेचा भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकेल असं कदाचित त्यांना कळलं असेल, म्हणून मला ती उमेदवारी दिली. आणि दिल्यानंतर निवडूनसुद्धा त्यांनीच आणलं. ठीक, पुढचा मग प्रवास तर नक्कीच जाऊन येत, पण त्याआधी थोडंसं तुम्हाला मी मागे घेऊन येईन. 1995 तुम्ही आमदार झालात प्रथम. 1995 आमदार होण्याच्या आधीचा प्रवास? आमदार होण्याच्या आधीचा प्रवास म्हणजे 12वीला लग्न, 12वीला असताना माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जे पडेल ते काम मला सगळं, शिलाई मशीन येते मला, सुतारकाम येतं मला, गवंडी काम येतं, म्हणजे आपलं उदरनिर्वाह कसा करायचा ते मला पूर्ण माहीत होतं. आणि मी लोकांच्या मजुरीला जायचो, लोकांमध्ये जोता आपला जो बांधकाम असतं ते जोत्याच्या ते दगडी घडवायला सुद्धा जायचो. म्हणजे बेकार असून सुद्धा आपला उदरनिर्वाह कसा करायचा हे मला चांगले माहित होतं. हे खूप चांगली गोष्ट आहे की शहापूर विधानसभा मतदारसंघाला एक ऑलराऊंडर आमदार मिळालेला आहे. मी मच्छीमार करतो, आमच्याकडे जाळी होती, भास्तड्यामध्ये मच्छीमारी व्हायची. त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही विधानसभेमध्ये गेलात, एक सर्वसामान्यातला घरातला माणूस जेव्हा एवढ्या मोठ्या पदापर्यंत जातो एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि एका सर्वसामान्य घरामध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण, तो एक वेगळा प्रसंग असतो, काय सांगाल त्याबद्दल? निश्चितपणे 1995 ज्यावेळेस मला शिवसेनेमार्फत धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांनी तिकीट दिल्यानंतर ज्या पद्धतीने मी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला, मतदारसंघामध्ये फिरलो, वडीलधाऱ्या माणसांना भेटलो, लहान मुलांना भेटलो, तरुण वर्गाला भेटलो, महिलांना भेटलो, त्यांनी सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. आणि पहिल्यांदाच 1995 जवळजवळ 52,000 मतांनी मी निवडून आलो. एक अनोखी माणूस असून, एक नवा सुशिक्षित तरुण असूनसुद्धा त्यांनी मला संपूर्ण ह्या शहापूर मतदारसंघाच्या जनतेने चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. मी सुद्धा त्यांच्या ऋणात कायमचं राहिलो, मी त्यांची कामं करत गेलो, आत्ताही मी त्यांच्या ऋणामध्येच आहे. 1995 झाल्यानंतर 1999 मी पुन्हा निवडून आलो. पुन्हा निवडून आल्यानंतर 2004 मी पडलो. 2004 पडल्यानंतर परत मी 2009 निवडून आलो, परत 2014 पडलो, परत मी 2019 पुन्हा निवडून आलो. साधारण काय कारण असतील, म्हणजे 1995 ते 2004 दोन टर्म तुम्ही सतत जिंकला, त्याच्यानंतर 2004 तुम्ही हारावं लागलं, 2014 तुम्हाला हार पत्करावी लागली, काय कारण असेल साधारण? एक शेवटी कुठेतरी मतदारसंघामध्ये संपर्क करणं, सरकार नसलं त्यावेळेस, सरकार शिवसेनेचं नसायचं, सरकार शिवसेनेचं नसल्यामुळे विरोधी पक्षाला एक झुकतं माप देण्याच्याऐवजी विरोधी पक्षाला सतत निधीमध्ये डावलणं, आणि त्यामुळे मी लोकांमध्ये जाण्यामध्ये कदाचित कमी पडलो असेल. पण लोकांमध्ये जरी कमी पडलो असलो तरी लोकांनी पुन्हा मला उचलून धरलं, 2009 पुन्हा एकदा निवडून दिलं.
बरोबर, ज्या लोकांनी मतदारांनी आपला आमदार कोण हे चांगलं ओळखलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही 2009 पुन्हाला, त्याच्या 2014 पुन्हा, 2019 सुद्धा तुम्ही परत तुम्ही विजयी झालात. एक प्रश्न आहे, कदाचित भावनिक या शब्दाला जोडणारा असेल, म्हणजे 1995 तुम्ही आनंदिगे साहेब यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एक शिवसेनेकडनं तुम्हाला आमदार म्हणून उभं केलं, तुमची ओळख निर्माण केली, त्याच्यानंतर मग शिवसेना सोडून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात, काय कारण होतं तेव्हा? मग तसं पाहिलं तर मी सर्वसामान्य जनतेचं काम करत असताना कोणत्याही पक्षाला दुखवलं नाही. विरोधक जरी असला तो माझा वैयक्तिक विरोधक नसतो. विरोधकांच्यावर सुद्धा मात करणं हे माझं काम होतं. विरोधी पक्षाच्या लोकांशीसुद्धा चांगले संबंध माझे होते. परंतु 2014 पडल्यानंतर मी संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यरत राहिलो. लोकांमध्ये लोकांच्या सुखदुःखात लोकभावनेचा आदर करत मी फिरत राहिलो. त्यावेळेस मी अशा अपेक्षा केली नव्हती का मी राष्ट्रवादीत जाईन. राष्ट्रवादीत जाईन, पण राष्ट्रवादीचाच आमदार शिवसेनेत आला. विद्यमान आमदार शिवसेनेत आल्यानंतर बरोबर आमची सर्व शिवसैनिकांची मागणी होती. जे आम्ही इच्छुक उमेदवार होतो त्याच्यापैकी आम्ही अनेक 4-5 लोक होतो. त्यामध्ये चंद्रकांत जाधव असतील, तलपाडे सर होते, विठ्ठल भगत म्हणून एक होता, आवी शिंगे म्हणून एक होता, गजानन गोरे होते. आम्ही सगळ्यांनी पक्षाकडे म्हणजे तालुका प्रमुखपासून, जिल्हा प्रमुखपासून, तर एकनाथ शिंदेपासून यांच्याकडे आणि वरिष्ठ उद्धव साहेबांपर्यंत आम्ही गेलो की त्याला घेऊन, त्याला शिवसेनेत घेतल्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. परंतु शिवसेनेमध्ये आम्ही एवढे वर्ष काम केलं, आमच्यापैकी कुणालाही, मलाच नको, मला डावला वाटल्यास मी 2-3 वर्षे आमदारकी लढवलेले, आमदारकी म्हणून मी भोगलेले, पण मला तुम्हाला तिकीट द्यायचं नसेल तर शिवसेनेमध्ये जे लोक आहेत त्यांच्यापैकी कुणालाही दिलं तरी आम्हाला चालेल. त्याला निवडून आणण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही घेतो, तरीसुद्धा आमचं ऐकलं नाही. विद्यमान आमदार त्यावेळेस राष्ट्रवादीचे होते, ते शिवसेनेत गेले. शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीकडेसुद्धा असा सक्षम समोरच्या माणसाला टस किंवा हे देणं, प्रतिस्पर्धी कोण असेल, तर मग राष्ट्रवादीनीसुद्धा चांगल्या पद्धतीने विचार केला. ते संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरले, कार्यकर्त्यांमध्ये गेले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी विचार घेतला की दरोड्याला जर आपण राष्ट्रवादी घेतलं तर चालेल का. त्या संपूर्ण कार्यकर्त्यांनीसुद्धा हेच म्हटलं की आपल्याला घेतलं तर चालेल. माननीय अजितदादा, माननीय शरद पवार साहेब, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा, माननीय शरद पवार साहेबांनी मी भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का ठीक आहे, आम्ही तुला उमेदवारी देतो, निवडून हे असा आशीर्वाद दिला. आणि हे मोठी माणसं, देव माणसं असतात. बाळासाहेबांनी एकदा आशीर्वाद दिला का जा तू निवडून येशील तर निवडूनच जात होतो. यावेळी माननीय शरद पवार साहेबांनी आशीर्वाद दिला का जा तू निवडून आला म्हणून समज. म्हणजे ही देव माणसं आहे, त्या देव माणसाचा आशीर्वाद मिळाला आणि जनतेचा आशीर्वाद मिळाला की माणूस मोठा होतो. नक्कीच, म्हणजे पक्ष कोणताही असो, फक्त मतदारांनी आपला माणूस एकदा शोधला, आपला आमदार शोधला की कोणत्या पक्षाशी त्यांना घेणं देणं नसतं, फक्त त्या आमदारशी, त्या माणसाशी त्यांना जवळीकता असते. एक शिवस म्हणजे राजकीय कारकिर्दीनुसार जिथून तुमची सुरुवात झाली तेव्हापासून तुम्ही कट्टर शिवसैनिक होतात, पण तो पक्ष सोडताना एवढा वर्षाचा प्रवास शिवसेनेबरोबर सोडताना नक्कीच कुठेतरी भावना दुखावल्या असतील. निश्चितचपणे मी आत्ताही शिवसैनिक आहे. मी राष्ट्रवादीच्या भर सभेमध्ये जर गेलो तर मी पहिल्यांदा सांगतो मी शिवसैनिक आहे, पण याचा राग आमच्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला काय जे आहे ते आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली की आमच्यापैकी कोणत्या तरी एखाद्या शिवसैनिकाला शिवसेनेने तिकीट दिलं तर त्याचं काम करणं. परंतु ज्या दिवशी ए बी फॉर्मच समोरच्या माणसा दिला त्या दिवशी मात्र निश्चितपणे माझ्या मनामध्ये अतिशय वेदना झाल्या की ज्या पक्षात मी वाढलो, ज्या पक्षाने मला मोठं केलं, त्या पक्ष सोडताना अतिशय वेदना झाल्या. परंतु त्या वेदना मी दाबून धरल्या, त्या वेदनेच्या भावनेवर मी काही गेलो नाही. परंतु ज्यावेळेस मी पक्ष सोडला त्यावेळेस मी त्या ठिकाणी रडलो. घरी आमची संपूर्ण फॅमिलीसुद्धा रडत होती की आपण एवढे वर्ष शिवसेनेत काढले, आता आपण काय करा. पण त्यांना मी सुद्धा समजवलं की जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि ही शहापूरची जागा एकदा का सुटली का ती पुन्हा मिळवणं फार कठीण असतं. एकदा का स्पीचच्या मागे जर आपण गेलो तर इनमध्ये यायला फार प्रॉब्लेम होतं. म्हणून आपण कुठेतरी राहावं आणि त्याच्यासाठी एक प्रबळ असा पक्ष मी निवडला, तो म्हणजे राष्ट्रवादी निवडली. आणि राष्ट्रवादीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनीसुद्धा मला निवडून दिलं, आम जनतेने मला निवडून दिलं. म्हणजे कोणत्याही प्रकारे दुजा भाव न करता संपूर्ण मतदारसंघातल्या जनतेने, सगळ्या पक्षांनी मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीत सहकार्य केले, निवडून दिलं. त्या सगळ्या संपूर्ण जनतेचे मी खऱ्या अर्थाने ऋणी आहे. नक्कीच, तो मतदार होता की त्यांनी आपला माणूस ओळखला होता आणि त्यांनी तुम्हाला पुन्हा एक संधी दिली. एक पुढचा प्रश्न असा आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2024 पुन्हा शिवसेनेने तुम्हाला जर बोलवणं घातलं तर तुमची भूमिका काय असेल?
नाही, निश्चितपणे शिवसेना बोलवणं घालणं न घालतो शिवसेनेचा प्रश्न आहे, परंतु सध्या सरकार हे आघाडीचं सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा पद्धतीचं सरकार आहे. आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस अशाच पद्धती युती राहिली तर मला कुठं जाण्याची गरज नाही. हे सगळं ठीक आहे, म्हणजे युती आहे, पण शिवसेनेने स्वतः तुम्हाला जर शिवसेनेकडे पुन्हा बोलवलं तर ती एक वेगळी भूमिका असेल. बिलकुल नाही, एकदा का मी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केला तर पुन्हा मागं येणं माझ्या याच्यात नसतं. मागच्या वेळेस ना इलाजाने मला राष्ट्रवादीत यावं लागलं. आता जिथं आहे तिथं जो सन्मान आहे त्या सन्मानाला मी सॅल्यूट करतो, कारण शिवसेनेची पद्धत वेगळी, राष्ट्रवादीची पद्धत वेगळी. राष्ट्रवादीच्या कोणत्याही टॉप नेत्याला, म्हणजे माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई असेल, माननीय दादा असेल, जयवंत पाटील असेल, ह्या सगळ्यांना मी डायरेक्ट भेटू शकतो. त्याच्यामुळे आता नाही येणं जाणं. माणूस जो पुढे जातो यशस्वी होतो आपल्या जीवनामध्ये आपल्या कामामध्ये, कोणाची कोणाची एक साथ असते, कोणाचा तरी एक पाठिंबा असतो. ज्या वेळेस मी निवडणुकीमध्ये उभा राहतो त्यावेळेस माझं संपूर्ण कुटुंब, माझी धर्मपत्नी, ह्या इलेक्शनला माझा मुलगासुद्धा चांगल्या पद्धतीत त्यांनी नियोजन केलं होतं, म्हणजे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझी धर्मपत्नी, माझं सगळं कुटुंब आणि संपूर्ण कार्यकर्ते हे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असतात. माझा मित्र एक जयमैत्री ग्रुप आहे, त्या ग्रुपचे सर्व मित्र, माझ्या कॉलेजचे सर्व मित्र, माझ्या मी जिथं जाईन तिथे, म्हणजे पक्ष कोणताही असला तरी वैयक्तिक म्हणून मी जिथे जाईन तिथे ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, आणि पक्ष तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोच. शहापूर विधानसभा मतदारसंघाचा तुम्ही आमदार म्हणून कार्यकाल बघताय, पण एक माणूस म्हणून एक आवड असते आपल्या मनामध्ये, आपला आवडता नेता कोण असेल, आवडती व्यक्ती कोण असेल? नाही, माझा आवडता नेता खरं म्हणजे खऱ्या अर्थानं जे होते ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर आता माननीय शरद पवार, आणि रोखठोक प्रशासनावर दबाव असलेला माननीय अजितदादा पवार हे माझे आवडते नेते आहेत. धर्मवीर आनंदेगे आमचं श्रद्धास्थानच होतं. गाणं सध्या फार चर्चित आहे की मला आमदार झाल्यासारखं वाटते, असं ऐकलं की एक रुबाब आहे त्याच्यामध्ये, एक हमपण आहे, मी पण आहे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही स्वतः विद्यमान आमदार आहात, एक आमदाराची भूमिका काय असायला पाहिजे? आमदाराची भूमिका ही त्याची नाळ ही त्या मतदारसंघामध्ये जोडलेली असते, त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघाची भूमिका वेगवेगळी असते. माझ्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनता आहे, उच्चभू जनता आहे, महिला आहेत, सुशिक्षित तरुण आहेत, तरुणी आहेत, मग हे सगळं एकत्र सांगड घालून त्यांच्यावर सलोख्याचे संबंध ठेवल्यामुळे निश्चित मला त्याचा फायदा होतो. आणि मतदारसंघामध्ये काम करत असताना माझा पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. शहापूर विधानसभा मतदारसंघाचे तुम्ही विद्यमान आमदार आहात, जनतेला काय संदेश द्याल आमदार? निश्चितचपणे जनतेला मी एवढाच संदेश देईन, सरकार आलं, आघाडीचं सरकार आलं, आघाडी सरकार आल्यानंतर जो काय विकासाचा जो काय उद्दिष्टांक होता तो कमी झाला, याचं कारण संपूर्ण जगावर जे कोरोनाचं संकट आलं त्या कोरोनाच्या संकटावर मात करूनसुद्धा काही कामचे कार्यकर्ते, काही कामचे मतदार ह्या ठिकाणी गेले. तो कोरोना जर आला नसता तर खऱ्या अर्थानं खेड्यापाड्यामध्ये ज्या काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला असता, परंतु 2 वर्षाच्या ह्या कारकिर्दीमध्ये तुटपुंजा निधीमध्ये जे सरकार चालवतात माननीय अजितदादा पवार, तुटपुंजा निधीमध्ये आम्ही संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्हाला तो फंड्स अतिशय कमी पडतो. येत्या काळामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती निश्चितपणे सुधारेल या आशेवर आम्ही काम करत राहतो, कार्यकर्त्यांना त्या आशेने आम्ही ठेवतो. गेल्या 2 वर्षामध्ये जो आदिवासी बजेट असतो रस्त्यांचा वगैरे तो बजेट काही झाला नाही, त्यामुळे थोडीफार जी कार्यकर्त्यांना नाराज असेल त्यांना मी आवाहन करेन की कृपा करून नाराज होऊ नका, आपण एकत्र राहून ह्या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करू एवढंच मी जनतेला सांगेन. धन्यवाद, एवढा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात, तुमचा एक वेगळा पैलू, एक आमदारकीच्या बाजूला, एक आमदार म्हणून असलेला एक वेगळी बाजू तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर आणलीत, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.